हेलो फ्रेंड्स, वेलकम टू सांबर क्लासेस। अपन स्टडी करते हैं चैप्टर नंबर 2, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड्स। कालच्या व्हिडिओ मध्ये काही सिंपल सिंपल टर्म अपन स्टडी केल्या। कोणत्या कोणत्या होत्या त्या? एक होता मॉलिक्युलर फोर्सेस, आणि त्या मॉलिक्युलर फोर्सेस मध्ये परत दोन टाईप, कोहेसिव्ह फोर्स, ऍडेसिव्ह फोर्स। नंतर परत आपण स्टडी केला तो रेंज ऑफ मॉलिक्युल, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, आणि शेवटी ज्या दोन टर्म होत्या, एक होता तो सरफेस फिल्म आणि लाईन ऑफ फोर्स म्हणू शकतो आपण। ह्या ज्या काही टर्म स्टडी केल्या कशासाठी? कारण लिक्विडची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, दॅट इज नथिंग बट सरफेस टेन्शन। आणि ह्या ज्या प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शन, विस्कोसिटी, त्या मॉलिक्युलर थिअरीला काय असणार आहे? रिलेट असणार आहे। सो आजचा आपला टॉपिक आहे प्रॉपर्टी ऑफ लिक्विड, दॅट इज सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी। स्टडी करतो आपण ती सरफेस टेन्शन। कोणती प्रॉपर्टी आहे ती? सरफेस टेन्शन। आणि त्याची असणारी जी थिअरी आहे त्याला म्हणलं तर मॉलिक्युलर थिअरी, मॉलिक्युलर थिअरी। आता लिक्विडची जर प्रॉपर्टी आहे तर त्यासाठी आपल्याला लिक्विड कन्सिडर करावं लागणार। आणि कुठे असणार लिक्विड? तर एक ग्लास बीकर घेतले आपण, बघा हे काय आहे, ग्लास बीकर। आणि या ग्लास बीकर मध्ये या लेवल पर्यंत आपण लिक्विड अगदी नॉर्मली वॉटर आपण काय करू शकतो? फिल करू शकतो। आणि हे डॉट 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 दाखवलेले हे काय असतील? त्याचे एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, वॉटरचे काय असतील? एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स। आता मी लेबलिंग करतो। हे जे ब्ल्यू कलर मी शो केले हे काय असणार आहे? लिक्विड। हे काय आहे? लिक्विड। आणि ही जी ब्लॅक कलरने दाखवलेली ती जी डायग्राम, तो जो बीकर आहे ते कोणतं मटेरियल आहे? ग्लास मटेरियल। प्रत्येकाचे काय असतील? मॉलिक्युल्स। म्हणजे आता कालच्या कन्सेप्ट मध्ये आता कुठलेही दोन मॉलिक्युल हे घेतले आपण, नेबरिंग मॉलिक्युल, लिक्विडचे दोन नेबरिंग मॉलिक्युल, तर ते सेपरेट सेपरेट दिसणार नाही, ते एकमेकांना काय झालेले असतील? बाइंड झालेले असतील। किंवा आता हे जे काही ग्लास बीकर, आणि याला काय दाखवलं मी? थिकनेस दाखवलंय इथून इथपर्यंत, हा काय दाखवलाय? थिकनेस। ज्या मटेरियल पासून ते बीकर फॉर्म झालेले असं ग्लास मटेरियल, आणि त्या ग्लासचे हे जे मॉलिक्युल्स ते सुद्धा एकमेकांना काय असतील? बाइंड झालेले असतील। आता हे मॉलिक्युल असो किंवा हे मॉलिक्युल असो, दोघे एकमेकांमध्ये बाइंड झालेले आणि ते सेम टाईपचे असतील, तर त्याला आपण म्हणतो कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन। जसं या बीकर मध्ये वॉटर आपण काय केलं? फिल केलं, आणि ते जर एम्प्टी करून टाकलं तर तो ग्लास बीकर कम्प्लिटली ड्राय राहणार नाही, त्याचा इनर पोर्शन हा कम्प्लिटली ड्राय राहणार नाही। कसा असेल तो? वेट। याचा अर्थ त्या इनर साईडला जर बघितलं तर असे वॉटरचे काही मॉलिक्युल त्याला काय झालेले? स्टिक झालेले असतील। हे जे कॉम्बिनेशन बघितलं तर एक आहे तो वॉटर मॉलिक्युल, आणि दुसरा कोणता असेल तो ग्लास मॉलिक्युल, तिथे प्रेझेंट असलेला फोर्स त्याला आपण म्हणतो ऍडेसिव्ह फोर्स। ठीक आहे, या दोन्ही कन्सेप्ट तिथे आपण मॉलिक्युलर थिअरी मध्ये काय करणार आहोत? अप्लाय करणार आहोत। तर अशा या ग्लास बीकर मध्ये काय कन्सिडर केलं आपण? वॉटर। ते वॉटरचे किती मॉलिक्युल्स असतील इथे जर काउंट करण्याचा प्रयत्न केला तर ते इम्पॉसिबल आहे। त्यामध्ये असतील एन नंबर ऑफ मॉलिक्युल, खूप सारे मॉलिक्युल्स, आणि त्यातले जे सिलेक्टेड मॉलिक्युल ते मॉलिक्युल आपण कन्सिडर करू। त्यातला मी हा फर्स्ट मॉलिक्युल कन्सिडर केला, हा इथला सेकंड मॉलिक्युल कन्सिडर केला, आणि थर्ड मॉलिक्युल कन्सिडर केला। बघा एन नंबर ऑफ मॉलिक्युल, त्यापैकी किती मॉलिक्युल घेतले मी? ओनली थ्री मॉलिक्युल। पण ते जे थ्री मॉलिक्युल्स आहेत प्रत्येकाच्या पोझिशन हे कशा आहे? डिफरंट आहे। आता या प्रत्येक मॉलिक्युलला मी लेबलिंग केलं, पहिला मॉलिक्युल कोणता आहे तो ए, सेकंड मॉलिक्युल कोणता आहे तो बी, आणि थर्ड मॉलिक्युल कोणता आहे तो सी। तीन मॉलिक्युल, मॉलिक्युल ए, मॉलिक्युल बी अँड मॉलिक्युल सी, त्यांच्या पोझिशन सतत येथे मी लिहितोय। द मॉलिक्युल ए इज वेल ऑर कम्प्लिटली, कम्प्लिटली कुठे आहे तो? इनसाइड द
लिक्विड कंप्लीटली इनसाइड द लिक्विड ही त्याची पोजिशन झाली ए मॉलिक्यूलची. हा जो सेकंड मॉलिक्यूल घेतला आपण त्याची पोजिशन कशी असेल विच इज नियर. आता डॉटेड लाईन ही काय करू टाकतो एका लाईनने शो करतो याला आपण म्हणणार फ्री सरफेस. हा जो आहे याला काय म्हणतात फ्री सरफेस ऑफ लिक्विड आणि या फ्री सरफेसच्या तो जवळ आहे. सो द मॉलिक्यूल बी त्याची पोजिशन लिहितो नियर द सरफेस और फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आणि जो थर्ड मॉलिक्यूल कन्सिडर केला त्याची पोजिशन कशी आहे विच इज एक्झॅक्टली ऑन द फ्री सरफेस. एक्झॅक्टली ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. कन्सिडर करताना तिघही मॉलिक्यूल आपण इनसाईडचे घेतले नाही, तिघही सरफेस वरचे घेतले नाही किंवा तिघही नियर, तर तीन वेगवेगळ्या पोझिशन असलेले तीन मॉलिक्यूल कन्सिडर केले. मॉलिक्यूल ए काय पोझिशन त्याची वेल और कम्प्लीटली इनसाइड द लिक्विड. सेकंड मॉलिक्यूल बी विच इज नियर द सरफेस ऑफ लिक्विड अँड थर्ड मॉलिक्यूल सी इज ऑन द सरफेस. आता ए मॉलिक्यूल कडे फोकस करा. हा इनसाइड द लिक्विड असताना त्याच्या नेबरिंगला हे पण खूप सारे मॉलिक्यूल आहे. बघा हा एक मॉलिक्यूल, हा मॉलिक्यूल, 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 खूप सारे काय असते ते मॉलिक्यूल्स. आता हा जर लिक्विड मॉलिक्यूल तर नेबरिंगला हा पण कोणता आहे लिक्विड मॉलिक्यूल. दोन सेम टाइपचे मॉलिक्यूल असेल तर तिथे असणारे कोहेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथे पण असेल कोहेजिव्ह फोर्स ऑफ, इथे पण असेल कोहेजिव्ह. आता आता हे रेंज पर्यंत समजा हा वॉटर मॉलिक्यूल जर घेतला, इथला मॉलिक्यूल घेतला आणि हा जर मॉलिक्यूल घेतला तर फर्स्ट मॉलिक्यूल या सेकंड मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणार नाही कारण तो रेंजच्या कसा आहे पलीकडे. मग मॅक्सिमम तो इथपर्यंतच काय करू शकतो या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करू शकतो. असा एक आपण स्पियर ड्रॉ केला. तो स्पियर ड्रॉ करताना द गिवन मॉलिक्यूल एज अ सेंटर अँड इट्स रेडियस इक्वल टू मॉलिक्युलर रेंज दॅट स्पियर इज कॉल्ड स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. बऱ्याच वेळा ज्यावेळेस ती डायग्राम कम्प्लीट होते ना तर मुलं हा जो स्पियर दाखवलाय त्या स्पियरलाच काय समजत आहे मॉलिक्यूल. तो स्पियर आहे, मॉलिक्यूल कुठे आहे हा सेंटरला. परत एकदा बघा हा सेंटरला काय असणार आहे मॉलिक्यूल आणि हा जो दाखवलाय याला म्हणतात स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. हा नेबरिंग मॉलिक्यूल तो त्याला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. ऍट द सेम टाइम लेफ्ट साईडला असणारा मॉलिक्यूल तिथे पण असेल कोहेजिव्ह फोर्स तो इकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल. जो टॉपला मॉलिक्यूल तो इकडे खेचण्याचा प्रयत्न करेल बॉटमचा मॉलिक्यूल. सो द मॉलिक्यूल ए इज इक्वली सराउंडेड बाय नेबरिंग मॉलिक्यूल. जेवढे मॉलिक्यूल राईटला असतील तेवढेच कसे असतील लेफ्टला, तेवढेच अपला, तेवढेच कसे असतील डाऊनला असतील. सर्व नेबरिंग मॉलिक्यूल त्याला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील. आता फोर्सची कन्सेप्ट जर बघितलं या बाजूला आणि या बाजूला असणारा फोर्स तो जर इक्वल असेल, त्यांचं मॅग्नेट्यूड जर इक्वल असेल पण डायरेक्शन जर ऑपोजिट असेल तर त्यांचा रिझल्टंट किती होतो झिरो. सो फॉर मॉलिक्यूल ए इट्स रिझल्टंट फोर्स विल बी झिरो. या मॉलिक्यूलवर कुठलाही फोर्स रिझल्टंट ऍक्ट होत नाही, त्या रिझल्टंट फोर्सची व्हॅल्यू कशी असणार आहे झिरो. हे झालं अबाउट मॉलिक्यूल ए. आता नेक्स्ट मॉलिक्यूलचा विचार करू आपण. मॉलिक्यूल बी कुठे येतो विच इज नियर द सरफेस ऑफ लिक्विड. इथे परत काय असणार आहे त्याची रेंज असेल. इथे एक मी स्पियर ड्रॉ करून देतोय, हा स्पियर ड्रॉ केला. आता या स्पियर मध्ये कंडिशन काय आहे थोडं प्रॉपर काढतो मी. इथे दाखवला आणि याचा हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. या केसमध्ये हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला या पोर्शन मध्ये कोणते मॉलिक्यूल्स असतील हो जो सरफेसच्या वरती आहे ते असणारे एअर मॉलिक्यूल. कोणते मॉलिक्यूल एअर अँड विच एक्झर्ट द फोर्स ऑन गिवन मॉलिक्यूल. जरी एअर मॉलिक्यूल असतील तरी पण त्यावर ते फोर्स काय करतील एक्झर्ट. आणि आता लोअर एंडला इथे कोणते मॉलिक्यूल असतील ते लिक्विड मॉलिक्यूल. दोघांच्या डेन्सिटी सेम नाही. द डेन्सिटी ऑफ लिक्विड मॉलिक्यूल इज मोर दॅन डेन्सिटी ऑफ एअर मॉलिक्यूल. म्हणजे इथे जर बघितलं आपण तर या केसमध्ये नंबर ऑफ लोअर साईडला कोणते असतील प्युअरली नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्यूल. पण अप्पर साईडला बघितलं तर काही लिक्विड मॉलिक्यूल आणि काही कसे असतील ते एअर मॉलिक्यूल. तो टग ऑफ वॉर हा गेम माहिती तुम्हाला, रस्सी खेच. त्या रस्सी खेच मध्ये समजा मिडलची लाईन आहे आणि दोन्ही साईडला असणारे जे प्लेयर आहेत त्यांचा नंबर पण सेम आहे आणि स्ट्रेंथ पण कशी आहे सेम आहे. या बाजूला 10 प्लेयर आणि या बाजूला किती असणार 10 प्लेयर एकाच क्लासचे असं विचार करू आपण. सर्व 11 सायन्सचे स्टुडंट आहे, काही इकडे खेचतात काही इकडे खेचतात.
दोन्ही साइडला जर इक्वल स्ट्रेंथ असेल तर रिझल्टंट काय होतो, झिरो होतो. पण तेच जर असं कॉम्बिनेशन घेतलं आपण, एका साइडला 11 चे स्टुडंट 10 आणि दुसऱ्या साइडला स्टुडंट 10, पण 10 पैकी 7 स्टुडंट 11 चे आणि 3 स्टुडंट 3 चे, आणि ते त्यांच्यामध्ये जर टग ऑफ वॉर ही जर गेम झाला तर काय होईल, ही जी टीम आहे जिथं जास्त स्ट्रेंथ आहे ती काय होणार आहे, जिंकणार आहे. तसं ह्या केसमध्ये काही एअर मॉलिक्युल, अप्पर साइडला जर विचार केला तर काही कोणते मॉलिक्युल्स आहे एअर मॉलिक्युल आणि काही कोणते मॉलिक्युल आहे वॉटर मॉलिक्युल, मिक्स कॉम्बिनेशन. पण लोअर एंडला प्युअरली कोणते मॉलिक्युल आहे, ते लिक्विड मॉलिक्युल. सो द मॉलिक्युल बी विल एक्सपिरियन्स अ फोर्स अँड विच इज इन डाउनवर्ड डायरेक्शन. या केसमध्ये हा जो मॉलिक्युल आहे तो फोर्स एक्सपिरियन्स करेल आणि त्याचे डायरेक्शन कुठे असेल, डाउनवर्ड असेल. हे झालं अबाउट मॉलिक्युल बी. आता थर्ड मॉलिक्युल कन्सिडर करू, मॉलिक्युल सी विच इज ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. आता याचा जर आपण हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला तर काय असेल, द हाफ पार्ट ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज अबो द लिक्विड सरफेस विच इज कम्प्लीटली फिल्ड विथ एअर मॉलिक्युल अँड हाफ पार्ट ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स विच इज बिलो दी और बिलो दी सर्फेस लाइन एंड दैट इज फिल्ड विथ वॉटर मॉलिक्यूल. सी मॉलिक्यूल चा जो स्पीयर ऑफ इन्फ्लुएंस आहे त्यामध्ये अप्पर जो पोर्शन आहे तिथे प्युअरली सर्व कोणते मॉलिक्यूल्स असतील, एअर मॉलिक्यूल, आणि लोअर हाफ मध्ये कोणते असतील, ते सर्व वॉटर मॉलिक्यूल. आता सांगितलं द डेन्सिटी ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज मोर दॅन डेन्सिटी ऑफ एअर मॉलिक्यूल. टग ऑफ वॉर मध्ये एका साइडला सर्व थर्ड स्टँडर्डचे स्टुडंट आणि दुसऱ्या साइडला सर्व 11 चे स्टुडंट यांच्यामध्ये जर मॅच झाली तर काय झालं, ऑब्विसली 11 चे स्टुडंट हे काय होतील, विन होतील. तसं या केसमध्ये जरी एअर मॉलिक्युल यावर फोर्स एक्झर्ट करत असतील पण डाउनवर्ड साइडला असणारे ते जे काही लिक्विड मॉलिक्युल त्यांची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळे जो रिझल्टंट फोर्स आहे तो कुठे ऍक्ट होईल, सो द मॉलिक्युल सी विल एक्सपिरियन्स मोर रिझल्टंट फोर्स अँड दॅट इज ऍक्टेड इन डाउनवर्ड डायरेक्शन. आता तिघांचं आपण कन्क्लुजन काढू, मॉलिक्युल ए बी सी. सो मॉलिक्युल ए विल नॉट एक्सपिरियन्स एनी रिझल्टंट फोर्स, इथला जो रिझल्टंट फोर्स आहे त्याची व्हॅल्यू झिरो आहे त्यामुळे तो कुठलाही फोर्स एक्सपिरियन्स करत नाही. मॉलिक्युल बी विल एक्सपिरियन्स अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ फोर्स बट द मॉलिक्युल सी विच इज ऑन द फ्री सर्फेस ऑफ लिक्विड विल एक्सपिरियन्स द मॅक्सिमम फोर्स अँड दॅट इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन. हे झालं मॉलिक्युल सी. आता आपण एक लेअर कन्सिडर करतोय, सो कन्सिडर अ लेअर. हा लेअर कन्सिडर केला आपण, किती असेल तो लेअर हुज थिकनेस इज इक्वल टू मॉलिक्युलर रेंज विच ऍक्ट एज अ फिल्म अँड दिस फिल्म इज नोन ऍज सर्फेस फिल्म. या फिल्मला काय म्हणतो आपण, सर्फेस फिल्म. आता या सर्फेस फिल्मवर काय असणार आहे, एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, बघा हा मॉलिक्युल हा मॉलिक्युल हा मॉलिक्युल हा मॉलिक्युल, त्या लिक्विड सर्फेसवर सिंगल मॉलिक्युल नसतील, अशी किती असतील, एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग सी मॉलिक्युल जो काही फोर्स एक्सपिरियन्स करेल सेम हा मॉलिक्युल पण एक्सपिरियन्स करणार आहे, कारण तो सुद्धा कुठे आहे, सर्फेसवर, हा पण मॉलिक्युल. सो इन शॉर्ट ऑल द सर्फेस मॉलिक्युल, सर्फेसवरचे जेवढे काही मॉलिक्युल्स असतील, ऑल द सर्फेस मॉलिक्युल विल एक्सपिरियन्स अ डाउनवर्ड फोर्स. तुम्ही विचार करा की कुठलाही मॉलिक्युल जर डाउनवर्ड फोर्स एक्सपिरियन्स करत असेल तर तो खालच्या डायरेक्शनला जाणार आहे का, समजा. पण रियालिटीमध्ये तसं होत नाही. एखाद्या ग्लासमध्ये जर तुम्ही लिक्विड घेतलं तर सर्फेसवरची लेवल ती खाली जाताना दिसत नाही, मग काय होतं. सो दिस सर्फेस ट्राईज टू कीप मिनिमम नंबर ऑफ मॉलिक्युल, तो काय प्रयत्न करतो, मिनिमम नंबर ऑफ मॉलिक्युल त्यांच्या ठेवण्याचा प्रयत्न करतो. ऍज अ रिझल्ट द सर्फेस एरिया डिक्रीजेस, त्याचा जो सर्फेस एरिया तो काय होतो, डिक्रीज होतो. अँड द सर्फेस मॉलिक्युल, सर्फेस मॉलिक्युल बिहेव्स कसा बिहेव करतो, ऍज अ स्ट्रेच मेम्ब्रेन्स. कसा बिहेव करतो तो, स्ट्रेच मेम्ब्रेन्स. और प्रत्येक मॉलिक्युल जर असा डाउनवर्ड जात असेल तर तो कसा असणार आहे, विच इज अंडर टेन्शन. खाली जर जात असेल कोणी तर तो कसा असणार आहे, अंडर टेन्शन. अँड इट बिहेव्स लाईक अ स्ट्रेच मेम्ब्रेन्स अँड धीस प्रॉपर्टी इज नोन ऍज सर्फेस टेन्शन. म्हणून या प्रॉपर्टीला काय म्हणतात, सर्फेस टेन्शन. सर्फेस टेन्शन ही प्रॉपर्टी फक्त त्या लिक्विडच्या सर्फेसवरच्या मॉलिक्युलवरच काय होते, ती ऑब्झर्व होते. मग सर्फेस टेन्शन आता आपल्याला काय करायचं, डिफाईन करायचं. व्हॉट इज मीन बाय सर्फेस टेन्शन, तर सर्फेस टेन्शन डिफाईन करण्यासाठी मी एक सिंपल इक्वेशन मांडतो.
इक्वेशन आहे ते टी इज इक्वल टू एफ अपॉन एल. आता हा जो लिक्विडचा सरफेस आहे ना, तो लिक्विडचा सरफेस मी इथे ड्रॉ करतोय. लिक्विडचं काय असणार आहे सरफेस, आणि तिथे असणारी त्याला म्हणतात इमॅजिनरी लाईन. कोणती लाईन आहे ती? इमॅजिनरी लाईन. आणि त्या लाईनवर असणारे हे मॉलिक्युल्स आहे. बघा हे मॉलिक्युल्स आहे, मॉलिक्युल्स मॉलिक्युल्स, त्या लाईनवर असणारे सरफेस वरचे मॉलिक्युल्स आहे. आता नेबरिंग मॉलिक्युल, आता हा काय एक्सपिरियन्स होतो? तो फोर्स. हा काय आहे? तो फोर्स. हा काय आहे? तो फोर्स. कुठे आहे तो? राईट अँगलला. इमॅजिनरी लाईन आणि तो जो फोर्स आहे यांच्यामध्ये किती अँगल झालेला? तो राईट अँगल. आणि ही त्या सरफेसची काय असणारी टोटल लेंथ. सरफेसची काय असणार आहे? लेंथ. त्यावरनं आपल्याला डेफिनेशन करायची, व्हॉट इज मीन बाय सरफेस टेन्शन. सो द फोर्स पर युनिट लेंथ, द फोर्स ऍक्टिंग ऍट राईट अँगल टू द इमॅजिनरी लाईन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड पर युनिट लेंथ इज कॉल्ड सरफेस टेन्शन. तुम्हाला त्याच्या नोट्स दिल्या आहेत, त्या नोट्स मधले ती डेफिनेशन तुम्ही वाचून घ्या. इक्वेशन आहे त्याचं, आता सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू एफ अपॉन एल. आता याचं जर एसआय युनिट आपल्याला ठरवायचं असेल, तर फोर्सचे युनिट काय आहे? ते न्यूटन. आणि लेंथचे युनिट काय आहे? ते मीटर. तेच जर सीजीएस युनिट घेतलं, तर फोर्स हा कशात मेजर होतो? डायन पर लेंथ. कशात मेजर होते? सेंटीमीटर. आता याचं डायमेन्शन फाइंड आउट करू. डायमेन्शन इज इक्वल टू एम एल टी. त्याच्या फॉर्मेटमध्ये हा जो फोर्स आहे तो लिहिताना आपण कसा लिहू शकतो? हा जो फोर्स तो लिहू शकतो आपण किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि लेंथ ही कशात मेजर केली जाते? मीटर. मीटर मीटर काय झाला? कॅन्सल. सो किलोग्राम मास आहे, त्याची पॉवर किती आहे? वन. लेंथ नाही आहे, त्याची पॉवर किती आहे? झिरो. सेकंड हा टू आहे. न्यूमरेटर कडे जाताना प्लस टू चा खाणार तो मायनस टू. सो द डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन इज एम रेस टू वन, एल रेस टू झिरो, टी रेस टू मायनस टू. हे झालं अबाउट सरफेस टेन्शन. पुढची जी टर्म माहिती आहे सरफेस एनर्जी. नंतरचा जो टॉपिक येतो आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, पण हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू? कव्हर करू. थँक्यू.